2021 नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सावळेवीर येथून सलग 5व्या वर्षी देखील वणी सप्तशृंगी गडावर पालखीचे प्रस्थान झाले. कोरोनाचे सावट असले तरी या रोगापासून सावधानता बाळगत सर्व नियमांचे पालन करत वणीच्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी मुंबादेवी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष 50 भाविकांसह 3 दिवसाची अन्न व निवाऱ्याची व्यवस्था करत मंगळवार दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी वणीगड पायथ्याशी पोहोचणार असून सप्तशृंगी मातेचे दर्शन घेणार असल्याची माहिती अध्यक्ष यांनी दिली. आमची पालखी निघत राहते. महेश भाऊ जमदाडे आणि सुधीर वल्पे, अमोल जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही दरवर्षीप्रमाणे पालखी काढतो. ती ऐवजी निघाली. मागच्या वर्षी कोरोना असल्यामुळे आम्ही ती पालखी काढली नाही. यावर्षी कोरोनाचं संकट थोडं कमी झालं तर आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही यावर्षी पालखी काढली आणि ती पालखी चांगली निघाली असं आम्हाला वाटतं. तुम्ही आता पालखी काढली पण नवीन जे आता कोरोना सावट आहे फर्स्ट, आता त्याचं दबर तुमचं देवीकडे काय सांगणं असेल? आमचं देवीकडे एवढंच सांगणं आहे की कोरोनाचं संकट कमी होऊन जावं, एकदम म्हणजे एकदमच कमी होऊन जावं. जय मुंबादेवी मित्र मंडळ सावळे भोद्रो खुर्द आणि खुर्द येथून दरवर्षी कमीत कमी 1000 संख्येने लोक इथून निघतात पालखीसाठी. परंतु कोरोना सावट असल्यामुळे मागच्या वर्षी आम्ही रहित केली आणि ह्यावर्षी कोरोना सावट थोडंसं कमी झाल्यामुळे गावकऱ्यांचे सहकार्य महेश जमदडे वरपे साहेब आणि संस्थापक आमचे जयनाथ फुळमाळी, अनिल माळी आणि इतर सहकारी यांच्या सहकार्याने आज ही पालखी निघाली. साईबाबांच्या कृपेने आणि माता सप्तशृंगीच्या कृपेने ही पालखी 8 दिवस पायी चालेल. त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च वेळोवेळी गावकरी सरपंच यांच्यातर्फे केला जातो आणि संस्थापक यांच्या वतीनेही तो सर्व सार्वजनिक खर्च जमा करून आम्ही लोक त्याचं नियोजन करतो. आणि तिथं कोरोना सावटामुळे देवीकडे आमचं एकच सांगणं असेल की कोरोना सावट पूर्ण जगातून पूर्णपणे नाहीसं व्हावं हीच देवीच्या चरणी आमची नम्र प्रार्थना असेल. चिकवरी निघल्या तर मंगळवारी तिथं गडावर आम्ही पोहोचवतो आम्ही पाहतो. आणि याचे सगळे भाग जे आमचे सावळेर खुर्दमध्ये जे भाविक लोक आहे ते सगळ्यांनी सहकार्याने त्यांच्या पालखी निघाली. म्हणजे जे आमचे महेश भाऊ जमदडे, अमोल जमदडे, अनिल सावने, सुनील आटकरे, म्हणजे आमचे तरुण मंडळ हे पालखी मी स्वतः काढतो आहे. यांची सगळ्या आशीर्वादने आमची ही पालखी.